यूथ इन्स्पिरेटर अवॉर्ड 2018 पावर्ड बाय हॅशटॅग चे आजचे आपले पुढचे पुरस्कारार्थी आहेत। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अमोल गुलांडे यांचं। बदलणाऱ्या शैक्षणिक गरजांप्रमाणे शिक्षण व्यवस्था असणं हे गरजेचं आहे। शिक्षण हे काळानुरूप असावं, कौशल्यावरती आधारित असावं या विचारांच्या आगळेपणामुळेच शालेय विद्यार्थ्यांना रोबोटिक्स शिकवणारे श्री अमोल गुलांडे, आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूयात। शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रयोग करायला मिळाले तर त्यांच्यातील संशोधक वृत्तीला चालना मिळते आणि देशालाही संशोधक मिळतात, हाच भाव त्यांच्या कार्यातून आपल्याला दिसून येतो। मी मान्यवरांना अशी विनंती करेन की आपण पुरस्कारार्थींना सन्मानित करावं। यवतमाळपर्यंत त्यांचं 12वीपर्यंतचं शिक्षण झालं आणि पुढे सीओपी महाविद्यालयामध्ये आणि भाऊ इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी आपल्या पुढील शिक्षण पूर्ण केलं। स्टार्टअप इंडियामध्ये त्यांचा हातचा हा स्टार्टअप सध्या रजिस्टर आहे। डिपार्टमेंट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे। MEITY यांच्याकडून बेस्ट ITC अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे। आत्तापर्यंत तब्बल 18 पुरस्कारांचे ते मानकरी ठरलेले आहेत आणि अनेक वृत्तपत्रांनी त्यांच्या या कार्याची दखल घेतली आहे। रोबोलॅब जो आहे त्यांचा, तो 40 पेक्षा जास्त लॅबमध्ये त्यांनी प्रस्थापित केलं आहे आणि आत्तापर्यंत अनेक 12 राज्यांमध्ये त्यांचं हे कार्य सुरू आहे। तेव्हा आपल्या पुरस्कारार्थींसाठी एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं अभिनंदन करूयात आणि मी अमोलजींना आता विनंती करेन की या पुरस्काराबद्दल 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। COEP मधून ग्रॅज्युएट झाल्यानंतर भरपूर अपॉर्च्युनिटीज ओपन होत्या, वेगवेगळ्या कंपनीजच्या ऑफर होत्या, बट मी आणि माझ्या टीम मेंबर्सने आम्ही ठरवलं की जो एक्सपिरियन्स आणि जो प्लॅटफॉर्म आम्हाला मिळाला होता COEP थ्रू, तर त्या अनुभवाचा आणि त्या प्लॅटफॉर्मचा वापर करून आपण देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत टेक्नॉलॉजी कशी नेऊ शकतो या विचाराने आम्ही रोबोलॅब टेक्नॉलॉजी स्थापन केली 2013 आणि आमच्या या शॉर्ट जर्नीमध्ये 5 वर्षाच्या आम्ही more than 10,000 students वय वर्ष 9 पासून ते वय वर्ष 66 पर्यंत more than 10,000 students ट्रेन केलंय इन रोबोटिक्स, ऑटोमेशन, 3D प्रिंटिंग, इंटरनेट ऑफ थिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जी कोणची टेक्नॉलॉजी एक्झिस्ट करते त्यासाठी आपल्याकडे जे स्टुडंट्स आहेत त्यांना टेक्नॉलॉजीचा अभाव नको पडायला, तर त्यांना टेक्नॉलॉजीमध्ये ट्रेन करावं आणि तरच आपल्याला सायंटिस्ट आणि इनोव्हेटर्स मिळतील। तर या थॉटने आम्ही आणखी प्रगती करत राहू, त्यासाठी तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि ब्लेसिंग्स मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो। थँक्यू व्हेरी मच। आणि सर्व ऑर्गनायझिंग कमिटी, सकाळ इन, निलया ग्रुप यांचे मनापूर्वक आभार मानतो आणि आमचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आणि भाऊ इन्स्टिट्यूट जे आमचे इन्क्युबेटर्स आहेत त्यांचे पण मनापासून आभार मानतो। माझी टीम इथे ऑडियन्समध्ये बसली आहे, माझ्या टीमशिवाय हे पॉसिबल झालंच नसतं, तर माझी टीम, माझे आई वडील, माझ्या टीम मेंबर्सचे आई वडील ते पण आहेत इथे, या सगळ्यांचे आभार मानतो आणि थँक्यू व्हेरी मच। खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या पुढील वाटचालीसाठी। स्वप्न विचारांमध्ये रूपांतरित होत असतात आणि विचार कृतीमध्ये रूपांतरित होत असतात आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले हे सर्व पुरस्कारार्थी ज्यांच्या अनोख्या कामगिरीनं आज प्रत्येक युवा वर्गाची मान उंचावली जाईल अशी अभूतपूर्व कामगिरी त्यांच्याकडून घडली आहे।